हो वेलकम टू आवर न्यू अनादर व्हिडिओ. तुम्ही म्हणाल सकाळी सकाळी गाडी घेऊन कुठं आलाय, तर कुठं नाही, फक्त इथपर्यंत चाललो आहे मी गावातून थोडंसा बाहेर आलो गाडीनं, कारण की माहिती आहे का रस्त्यानं चालले कुत्रे बोलले भुकते माझ्यावर, तर तिथपर्यंत यासाठी मी गाडी आणली आणि आता इथून पायदळ चाललो, थोडंसं मॉर्निंग वॉक करू म्हटलं. लय दिवस झाले बाहेर फिरायला नाही आलो, एकदम खराब सवय लागली आता मला. मी पहिले माहिती आहे का 5 वाजता उठत होतो, आता माझ्या डायरेक्ट जागे ते 7:30 वाजता, तर आता मी आज मी बरोबर टाईमवर उठलो 6 वाजता आणि आता 6:30 झाले आणि मी मॉर्निंग वॉक करून राहिलो. लय दिवसांनी मी इकडे आलो, तर आजचं जे वातावरण आहे थोडंसं थंडीचं वातावरण आहे आणि इकडे जो आहे लंबा असा रस्ता आहे आमच्या गावचा, तर इकडे आम्ही पहिले फिरायला जात होतो. आता सध्या तर कोणी आहे नाही, थंडी वाजू राहिली होती म्हणून हे जे आपले ॲडव्हेंचरसचे ग्लोव्ज आहेच घालून घेतले. माझ्याजवळ सध्या आहे नाही ना लोकरवाले, तर इथं काहीतरी शिशी वाजू राहिली भाई, घरचा अलारामच बनवला आहे पण शिशीच्या बाजूनं गोटं आणि त्या गोट्याच्या खालच्या साईडनं बांधलं आहे कागदाचा एक पुठ्ठा बांधला आहे, म्हणजे हवेनं हा असा असा हालन आणि तिथे लागन आणि तिथून आवाज येईन. वा वा वा, तुम्ही बघू गावात, म्हणून मला गावात राहणं जास्त आवडते, अशी क्रिएटिव्हिटी पाहायला भेटते. पुठ्ठे झाले अमरावतीत पळून राहिले, पुठ्ठे सगळे गायब झाले, सध्या पुरे अमरावतीत राहिले गेले आणि मला काही गमवून नाही राहिलं. मला मग गमासाठी एंटरटेन व्हायसाठी इकडे यावं लागते मॉर्निंग वॉकले. भाई आपलं जे आहे वॉक वॉक झालं आहे 100 मीटर चालत गेलो चालत आलो, तर चलो अभी आपण घर पे जाएंगे, अच्छी सी चाय बनाएंगे और अपने दिन की शुरुआत करेंगे. इकडे ते गुड मॉर्निंग. तर इथं बनून राहिला आमच्या घरी नाश्ता. नाश्त्याचा काय बनून राहिला? उपमा. तर तुम्ही मला व्हिडिओ बनवायला साथ कधी देत जाण? सकाळी नाश्त्याच्या वेळेला आता हसून राहिली, नाही तर मग म्हणजे हे तरी कधी म्हणत बाबाच म्हणते माझ्या व्हिडिओ नको काढत जाऊ, व्हिडिओ नको काढत जाऊ. पण इकडे बाजूच्या याच्यावर बाई आंघोळीचं पाणी कोणाचं आहे? आप्पाचं. अच्छा, आप्पाजी आले आहे, आप्पाला घेऊ शकतो का विथ युअर परमिशन? हो. माझ्या बाबाचे आप्पा आले, एकदम रॉयल माणूस. दाखवा तुम्हाला नाही होते बाबाले आप्पा, पण ते किती वर्ष झाले आप्पाला जाऊन? 10 वर्ष झाले माझ्या आजोबाला जाऊन. मी तेव्हा 4th वर्गात होतो मला आठवते, मास्तरनं मला सुट्टी नाही दिली होती, मॅ चॅट मारली होती मास्तरनं सुट्टी, म्हणजे तेव्हा आमच्या घराचं हे झालं होतं काय म्हणते वास्तुपूजन, तेव्हाची गोष्ट होय. आप्पाची जशी एंट्री झाली तशीच आप्पा चालले गेले. आणि हे काय लाडू? लाडू केले आत्यासाठी, आत्या गिरणार. कायचे? बेसनाची. बेसन लाडू. अच्छा, बेसन लाडू. आणि चला मी पण आंघोळ करून घेतो, लवकरात लवकर उपमा खातो. तर भाई खमंग असा उपमा बनवलेला आहे आपल्या आम्मीजांनं आणि खाली जे आहे टीव्हीवर माझे व्हिडिओ चालून राहिले कॉमेडी कॉमेडी. लग्न घडी समीपन्नवर हा व्हिडिओ चालून राहिला, बम हसून राहिले घरातले सारे. तर मी नाश्ता करतो आता. करता काय? आता तुम्ही केलाच असाल काल. सध्या ब्रेकफास्ट झाला आहे आणि आता मी जे आहे माझं मोठं ब्लॉगिंगचं जे सेटअप आहे ते मी करून घेतो, कारण की आता येणार आहे चांगले चांगले टूर, त्याच्यासाठी मला हेल्मेटची आवश्यकता पडणार आहे. तसे पण मी आता छोटे मोठे जे टूर राहील मी ते हेल्मेटसोबतच करणार आहे. आणि जे माईकचा सेटअप आहे तो माझ्या या रूममध्ये आहे. रूम नाही आहे ॲक्च्युली, आहे एक बाथरूम आहे, पण याला एक स्टोअर रूम तयार केली आहे. घरातलं जितकंही एक्स्ट्राचं मटेरियल आहे ते सगळं इथं सापडून जाते. आणि हे आहे आपलं मोठं ब्लॉगिंगचं जे गोप्रोचे जे गॅजेट्स आहेत ते इथं मी ठेवत असतो आणि याच्यातच माझ्या सगळं सामान याच्यातच भेटून जाईल. मोबाईलच्या कागदपत्रापासून ते गोप्रोच्या सगळ्या वॉरंटीपर्यंतचे सगळे कागदपत्र याच्यात ठेवले आणि हे मी ह्या स्टोअर रूममध्ये ठेवलं होतं. म्हणजे ज्या गोष्टी कपाटात ठेवायला पाहिजे ते मी स्टोअर रूममध्ये स्टोअर करू राहिलो. इथं जे आहे आता मोटर ब्लॉगिंगचं जे आहे ते सेटअप मी तयार करून घेतो, त्याला माईक लावून घेतो हेल्मेटले आणि प्रॉपरली सेफ ड्रायव्हिंग करत जाईन मी आता. तर आपल्याला पाहिजे पहिले मिल नाही रहा यार. हां, इथं माईक भेटला. चलो माईक मिल गया है यहाँ पे. आता जी शोधत आहे. हां, हे झालं हेल्मेट माउंट. हे गार्ड माउंट आहे, हे हेल्मेट माउंट आहे. केसिंग्स आहे कॅमेऱ्याची केसिंग्स आणि हे ॲडॅप्टर आहे माईकचं. हे माईकचं ॲडॅप्टर सगळ्यात महाग आहे आणि महाग वस्तू स्टोअर रूममध्ये स्टोअर करतो मी. आणि हे जे आहे
हे याला काय म्हणते, चीन म्हणते ना, चीन माउंट, सॉरी चीनच म्हणते ना याले, जे काही असेल ते, तर हे याच्यावर माउंट करून इथं असं लावा लागते. तसं तर एवढ्या मोठ्या वस्तूची गरज पडत नाही, जो कोणी मोठं म्हणजे आपलं मोठं व्लॉगिंग म्हणून राहिलो, डेली व्लॉगिंग करत असन किंवा व्लॉगिंग करत असन, तर त्याला एवढी मोठ्या वस्तूची गरज पडत नाही, हा नसल्या कामाचा खर्च आहे. बट कोणी जर कुठं म्हणजे माउंट ट्रेकिंग करत आहे किंवा काही जर वेगळे ट्रॅव्हलिंग करत आहे, तर त्याच्यासाठी ह्या गोष्टी आहे, महत्त्वाच्या आहे. तर जर मी जशी व्लॉगिंग करतो तशा पद्धतीनं जर चिल्लर व्लॉगिंग तुम्ही करत असाल, तर तुम्हाला मोबाईलच्या कॅमेऱ्यांनाही काम होऊन जाते. आणि जेव्हा तुम्ही मोटो व्लॉगिंगसाठी मोटो व्लॉगिंगसाठी निघत असाल, तेव्हा माहीत आहे का हा जो माईक आहे ना, हा चांगल्या पद्धतीचा यूज करा. म्हणजे हा जो आहे हा मी स्वस्तात एकदम चीप घेतला होता, पण तुम्ही जर आहे चांगल्या म्हणजे मोटो व्लॉगिंगमध्ये चांगला इंटरेस्ट घेत असाल, तर तुम्ही चांगल्या क्वालिटीचा माईक यूज करू शकता. हा काय करते, हा कधी कधी मध्यातच बंद पडते. जेव्हा ट्रॅव्हलिंग चालू असते तेव्हा आपण हे चेक नाही करू शकत व्हिडिओमध्ये की आवाज येऊन राहिला की नाही येऊन राहिला, हा मध्यातच धोका देऊन देते. असं 2-3 वेळा झाला आहे माझ्यासोबत. म्हणून कधी कधी माहीत आहे का मग सरळ जे प्लेन शॉट असते मग तेच टाकून देत असतो मी, मागून व्हॉइस ओवर करतो. बट जे माझ्या रोडवरचे आहे ना ते नंतर व्हॉइस ओवरमध्ये येत नाही. म्हणून हा जो माईक आहे हा चांगल्या क्वालिटीचा तुम्ही यूज करा. हा जो आहे आता मी हे जे सेटअप आहे पूर्ण रेडी करतो आणि तुम्हाला दाखवतो. सेटअप हा कम्प्लीट आहे. फक्त थोडासा प्रॉब्लेम इथं जाते की गाडी चालवताना कधी कधी इथं माहिती आहे का धक्का लागला ना की साऊंडच नाही येत यार, तेवढंच जीवार येते, बाकी काही नाही. आता मी जाणार आहे बाहेर, त्याच्या अगोदर करा लागते आंघोळ. तसं तर मग आंघोळ करणं बरं जीवार येऊन राहिलं, पण करा लागते यार, नाही तर दुसऱ्या पुढे माहिती आहे का असं बावरल्यासारखं दिसते केस कुठं काही कसं. तर मी बात आंघोळ करून येतो 5 मिनिटात इथं, मग पुढचा प्लॅन करू काही ना काही आणि निघून जाऊ घरून निघून जाऊ, काही काम नाही आहे घरी माझ्या. अभी जो है अपन निकल जाएंगे अमरावती के लिए, तो चलो बाकी का जो है बातें करेंगे अपन गाड़ी पे, मोटो व्लॉगिंग करेंगे आज. भाई फाइनली बस चालू झाली वाटते. आज त्या दिवशी शिवानी त्याची एंगेजमेंट होती तर लय सारे पाहुणे घरी होते, तेव्हा म्हणजे बस नव्हती चालू. आणि आज पण जी माझी हाते राहिली होती घरी, तिले नांदगाव पेठले नेऊन द्या लागलं. प्रायव्हेट गाड्या राहते पण आता मला एसटी दिसली म्हणजे याचा अर्थ बस चालू झाली. सर्व्हिसिंग तर मित्रांनो, गाडी आता मी टाकून दिली आहे सर्व्हिसिंग साठी आणि रात्री 6 टाइम दिलेला भाई. आता 6 वाजेपर्यंत अमरावती थांबावं लागते मला. तर माझ्या मित्र जो आहे आदित्य देशमुख, तो आता मला भेटायला येणार आहे, काहीतरी काम आहे त्याला. आणि त्याच्यानंतर एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी, तर तुम्हाला सांगतो मी काय आहे, तर तो भेटल्यानंतर सांगतो. आणि तो येईपर्यंत आता मला इथं टाईमपास करायला लागते यार. मग त्यानं 1/2 घंटा सांगितला तर 1/2 घंटा ऑब्झर्वेशन करू आपण. काका जे आहे इथं झोपले आहे आणि मी जे आहे इथं बसस्टॉपवर बसलो आहे, सिटी बसच्या बसस्टॉपवर. तर बघू आता किती वेळ लागते त्याला तर यायला. 30 मिनिट्स लेटर. हे हाय भाई. अरे यार पुरा बुडदा एक हो काय मेरा, किधर हो आदित्य? हाँ आ रहे हैं बस थोड़ी देर में. तो यही पे बैठते क्या फिर? चलते हैं ना कैफे में, इधर थोड़ी बैठेंगे. अरे चलो ना फिर. चलो ना. मैं तो बोल रहा था, वो बोल रहा था इधर बैठते मैंने हम रस्ते. नहीं रे पागल है क्या, चल ना कैफे चलते, तो उसको बुला लेंगे डायरेक्ट. तो ब्लॉग शूट कर रहा है. हाँ मेरा डेली का चल रहा है. अच्छा बहुत दिनों के बाद आया मैं सीढ़ी में. की चीज अच्छी लगती है वो शेट. आदित्यनं त्याच्या मित्राला पाठवलं बाई, आम्ही तर प्रेमाच्या चहावर चहा प्यायला जाणार होतो, तो डायरेक्ट कॅफेत घेऊन आला सी सी डीमध्ये.
आणि त्याला यायला आता टाईम आहे, तरी त्याला 15-20 मिनिटं लागतीस तरी यायला. तर आता जे कधी पाहिलं नाही ते खाची वेळ आली. इथं इथं आदित्य बसलाय आणि आयुष, आयुष दादा. हा तू मराठी येते का तुम्हाला? मला थोडी थोडी. हा दादा जे आहे ते हिंदीत जास्त बोलतात, मग अशी पाहत असून तुम्ही. आणि आज छोटीशी एक मीटिंग चालू आहे आमची, आणि त्यानंतर एक प्लॅन सांगतो मी तुम्हाला. आदित्य मी चाललो केदारकंठाले. अरे आता सांगून काय होऊन राहिलो मी केदारकंठ. पैसे दिले नाही मी तुले, तर मग डंका वाजला पाहिजे. 19 तारखेला ते आपण कोणत्या टीम सोबत चाललो? परिक्रमा. परिक्रमा सोबत चाललो आहे. जर जॉईन होत असेल कोणाल तर डीएम करा. मी तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये पिन करतो कॉन्टॅक्ट नंबर. आणि चलाचं असेल तर माझ्यासोबत चला लवकरात लवकर, तर सांगा कमेंट मध्ये. तर सध्या जे आहे आदित्यले प्राईम टाईम पाहता होता कॅफे प्राईम टाईम. आणि चल मग मी तुला दाखवतो. इथं चेतन दादा तर नाही आहे, चेतन दादा तिकडे इटालियन आहे. अरे यहाँ पे लगती है दिल्ली की फेमस पाणीपुरी. अरे अध्यक्ष है उसके. ये तो जे ग्राफिक डिझाईन आहे ना ते म्हणजे मी आयडिया दिली होती चेतन बोले की वा म्हटलं पा पाय पाय जमत असन. तर हे जे आहे बर्थडे हॉल. हा बर्थडे हॉल आहे. तुला तर त्या मित्राचा बर्थडे बर्थडे सेलिब्रेट करायचा असतो. ज्याचा कोणाचा करायचं असेल ते तू बर्थडे सेलिब्रेट करू शकतो. एवढे चांगले माझे मित्र असते. आणि मित्रेचा बर्थडे, मी तर माझ्या मित्रेचा बर्थडे बाबा मी तर रस्त्यावर बी नाही करून माझ्या मित्राचा बर्थडे सेलिब्रेट. पार्टी मागायला नक्की जाईल. मनी आहे चालू आहे आपण छान मस्त केला. धन्यवाद माझ्या हेल्मेट माझ्यापर्यंत आणून दिल्याबद्दल धन्यवाद. चला येतो मग आम्ही तुमचा कॅफे बोलला मस्त आहे. चेतन दादा तिकडे ना इटेल सर. हा चेतन दादा माणूस जो कॅफे सांभाळतो. काही बोलायचं आहे? व्हिडिओ पण व्हायरल झाला. कोणता जिग्नू? जिग्नू हा माझी शूटिंग करू राहिला. सोबत सोबत आदित्यले मी कॅफे इटेली असे दाखवून देतो. आणि बघा पाहुणे आणले मी तुमचा कॅफे दाखवाल. झूट नाही बोल ना. बघू शकतो तू कॅफे एक नंबर अंदर तर जाय. इथून सांगणार नाही एक नंबर पाहिलाय मी एवढंच तर एक नंबर वाटला अंदर तर अजून. याने गाडी आणली डुक आणि मी हेल्मेट आणलं. आता राईड होईन आमची खतरनाक. ये तुम्ही पाहत गाडी फोडून येत. हा बाई लक किती चांगलं मय की आज हेल्मेट आणलं प्लस माउंट आणि सोबत गाडी. एक राईड तर चांगली होईनच. आता 50-60 मीटरची जरी झाली तरी चांगली आहे. गाडी चालवतो मी आता. तो अभी देखो मैं अभी डुक चालून राहिलो और जलने वाले आगे आगे आहे हमारे खडे और उनको नाही राहू दे चपली नाही पाय पुरते मी हो. तर देखो अभि पुरे अमरावती मे कहर हो जाएंगा. पाय पुरत नाही का रे गेअर? इकडून नाही इकडून नाही वाटते जिकडून नाही असं तिकडून. अभे पाय चेतन दादा प्लीज हेल्प मी गाडी ओळ परत थोडीशी मागा प्लीज प्लीज थोडीशी फक्त थोडीशी थोडीशी मदत. थँक्यू चेतन दादा. तू यार म्हणजे लव यू यार म्हणजे त्यासारखा मित्र. पण तू यार खूप जळत आहे माझ्याजवळ गाडी येतं. गिअर इकडे आहे ना. चल येतो मग. पैसा या
आणि सक्सेसफुल अशी माझी राईड झाली, जिवंत वापस आलो. त्याबद्दल पार्टी मंचुरियन्सची जी लोक बाबा त्या गाडीची अभि काय गाडी आहे राजा ती मस्त भरून भरून आवाज करते. उच्च तर आता बघा भाऊ ना एक ऊचे रायटर ऊचे क्रिएटर ऊचे डायरेक्टर एक नवीन एक व्हिडिओ याच्या डोक्यात आला आहे तो आता आम्ही शूट करणार आहे. रियालिटीवर रिलेटेबल आहे खूप सारा. आणि काय मागचे दोन व्हिडिओ तर इतके खतरनाक चार व्हिडिओ 3 लाखाच्यावर गेले नाही एक व्हिडिओ 2,84,000 एक व्हिडिओ 2,00,000 त्याच्या पहिले 1.5 लाख आणि हा पण जाणार आहे 2.5 लाख बॉन्ड. मी सध्या सेमी सांगत पण 1 लाख जाते बरं 1 लाख जातेच. तर चला आता मी तयार करतो 2-3 दिवसानं पळवतो. तर मित्रांनो जो आपला व्हिडिओ आहे तो कम्प्लीट झालेला आहे शूट आणि तो 2 दिवसानं येईल. आणि इथून मी आता रजा घेतो. चेतन दादा दोन व्हिडिओ येणार आहे तर इथून मी रजा घेतो. तर चला निघतो मी आता. माझी गाडी सर्व्हिसिंग झाली आहे. मेसेज आला पोहोचून द्यायला की नाही गोप्रो आहे ना. हाय 9-0 हा झाला 38,000. चलो अभी अपने को आपल्याला जे आहे गेट पास भेटली आहे आणि गाडी घेऊन जाऊ आता भाई. इकडे रेल्वे स्टेशन जवळ आता जी आहे गाडीची टेस्ट घेतली. गाडीची जी आहे गिअरबॉक्स स्मूथ झाला आहे म्हणजे गिअरमध्ये काही किचकिचकिच नाही आहे. फक्त हे जे फ्रंटवाले हे आहे याच्यात किर्र आवाज येऊन राहिला बस तेवढा एक प्रॉब्लेम आहे. मग तेच माझ्या जीवावर येते काय यार गाडीचे म्हणजे गॅजेट्स फिट करायसाठी गाडी तिकडे टाकली होती आणि हेच हलकी कामं राहून जाते. तर चला इथून आता मी घरी चाललो जाईन. 15-20 मिनिटात निघतो इथून नाश्ता करून. तर आणि मी आता घरी पोहोचलो सुखरूप असा. गाडी चांगली सर्व्हिसिंग झाली. फक्त ते थोडेसे जे आहे टपर टुरू टुरू करू राहिले ते त्या रोडचा प्रॉब्लेम आहे ते होणेच आहे कारण की जेव्हापर्यंत रस्ता बरोबर नाही होत तेव्हापर्यंत माझी गाडी की बरोबर चालणार नाही आहे. तर चला आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. असेच मी कंटिन्यू व्हिडिओ टाकत राहीन. तर तुम्ही पाहत राहा आणि मला पॉझिटिव्हिटी भेटत राहावी असं तुम्हाला वाटत असेल तर प्लीज कमेंट करत राहा माझ्यावर की व्हिडिओ कसा वाटला. आणि होत असेल तर मित्रासोबत शेअर करा. आणि काही आणखी जर मला इम्प्रूव्ह जर करायचं असेल तर तुम्ही प्लीज मला मदत करा. चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.